अनंत चतुर्दशीचं औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्वत्र मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. तरी सुद्धा पोलीस प्रशासन आणि महापालिकेचं लक्ष चुकवत काही लोकांनी कंबर तलाव येथील धोबी घाटामध्ये गणपती विसर्जन केल्याचं चित्र पाहायला मिळालं. यंदाच्या गणेश विसर्जनासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून अत्यंत नेटकं असं विसर्जनासाठीचं नियोजन करण्यात आलं होतं. जलप्रदूषण होऊ नये यासाठी महापालिकेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं खबरदारी घेतल्याचं या वर्षी पाहायला मिळालं. विजापूर रोडवरील संभाजी तलावात सुद्धा रस्त्याच्या बाजूनं असलेल्या भागात पोलीस आणि महापालिकेनं मूर्ती संकलन केंद्रांची योग्य पद्धतीनं सोय केली होती. महापालिकेनं ठेवलेल्या पाण्यामध्ये गणेश मूर्त्यांचं विसर्जन करून त्या मूर्त्या संकलित केल्या जात होत्या. परंतु पोलिसांच्या आणि महापालिका प्रशासनाच्या नजरा चुकून कंबर तलावच्या रेल्वे रुळाच्या बाजूने असलेल्या धोबी घाटाकडे मोठ्या प्रमाणात घरगुती विसर्जन पाण्यात खोलवर जाऊन मूर्त्या बुडवल्या जात होत्या. याकडे प्रशासनाचं एकंदरीतच दुर्लक्ष झालं असं म्हणायला हरकत नाही.